मित्रांनो आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी त्याच्या फूड आणि ड्रग ड्रग्ज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विसेस जे आहेत अन्न व औषधी द्रव्य प्रशासकीय सेवा जी आपण मराठीतून म्हणतो तर त्याच्या दोन ॲड्स आधी आपल्याला ड्रग्ज रिलेटेड आपण बघितलं होतं पण दिस टाईम फूड साठी एक चांगली बातमी आहे की आपल्याला नोटिफिकेशन आलं ह्याचं जी परीक्षा दोन हजार तेवीसमध्ये होणार आहे जूनमध्ये प्री आणि ऑक्टोबरमध्ये मेन्स तर त्याच्याबद्दल आम्ही फुट टेक ऑनलाईन आमच्या माध्यमातून तुम्हाला काही त्याच्याबद्दलची माहिती इन्फॉर्मेशन आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो नक्की हा व्हिडिओ तुम्हाला त्याच्या सिलेबसबद्दल जो जास्तीत जास्त करून मेन्स हा जो सिलेबस आहे आपला फूड आणि ड्रग्ज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसचा त्याच्याबद्दल तुम्हाला या व्हिडिओमधून मा चांगली माहिती मिळेल आणि त्यांनी तुम्हाला आयडियाही मिळेल की कसं आपण प्रिपेअर करू शकतो आपण तयारी कशी करू शकतो एक्झामसाठी तर मग सुरू करूया करू आपण स्टार्ट करताना आपण फर्स्ट जो सिलेबस आहे तो सेक्शन्समध्ये डिवाईड केलेला आहे तर हा जो पेपर वन आहे तर त्यामध्ये जो त्यांनी सिलेबस दिलेला सेक्शन ए आहे तो पूर्णपणे केमिस्ट्री आहे जसं आपण पाहू शकता हे जे सिले केमिस्ट्री सेक्शन आपण जर सुरू बघितलं तर पिरियडिक टेबल पिरॉडिक टेबलमध्ये स जे मेन्शन केले पिरियडिक टेबल आहे बॉन्डिंग अँड स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहे त्याचं नोमेन क्लेचर आहे ते कसं करतात नोमेन क्लेचर ते आहे परत ते, पर ते नोमेन क्लेचर आय यू पॅक जे आय यू पी ए सी आहे त्याच्या अकॉर्डिंग ह्युमन क्लेचर कसा आहे त्याच्याबद्दल आपण ह्या ह्याच्यात तो एक पॉइंट इन्क्लूड केला आहे त्यांनी परत जे वेगवेगळे वेग हायब्रिडायझेशन होतं केमिक केमिस्ट्रीमध्ये बॉन्डिंग रिलेटेड ते आहे त्याच्यानंतर बाकी मग आपले जे आ, कार्बन रिलेटेड जे आहे मेकॅ ऑर्गॅनिक रिॲक्शन्स वगैरे ते आपण आपल्याला बघायला म्हणजे ते आहे ह्या सिलेबसमध्ये त्याच्यानंतर पिरियॉडिक टेबल आहे पिरियॉडिक टेबल म्हणजे जर जसं सांगितलं तर सगळं बेसिकपासून एस पी डी ए ब्लॉक एलिमेंट्सपासून परत त्याचे त्याचे रूल्स परत त्याचे स्ट्रक्चर वगैरे हे सगळं बेस्ट बेसिक आ, आहे याच्यामध्ये केमिस्ट्री सिलेबसमध्ये नंतर आपले केमिस्ट्री कॅल्क्युलेशन्स आहेत जसं की आपण जर सोल्युशन्स बनवतोय नॉर्मल नॉर्म पॉईंट वन नॉर्मल थ्री मोलार सोल्युशन वगैरे तर तेही आपल्याला या सिलेबसमध्ये यावेळी इन्क्लूड केले म्हणजे तेही आहे आणि त्याचबरोबर ती मॉलिक मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कोपी जे आपल्याला दैनंदिन आपल्या वेगवेगळ्या ॲनालिसिसमध्ये स्पेशली फूड अॅनालिसिसमध्ये आपलं त्याचं ॲप्लिकेशन आहे तर ते तेही ह्याच्यात त्यांनी सिलेबसमध्ये इन्क्लूड केलं आहे त्यानंतर केमिस्ट्रीच्या बेसिसवरती थर्मोडायनामिक्स आहे त्यानंतर त्या बेसिसवरती आपलं थमोकेमिस्ट्री आहे थमोकेमिस्ट्रीमध्ये एन्थॅल्पी परत एमथॅलपी रिलेटेड कॅल्क्युलेशन्स त्याच्यानंतर बॉन्ड एनर्जी त्याच्या रिलेटेड कॅल्क्युलेशन्स बाकी क हीट कन्सेप्ट आहे वर्क आहे परत त्याच्यानंतर जे आपले सायन्स अँड कन्व्हेशन्स आहेत वर्क डन रिलेटेड थिंग्स आहेत ते आहेत पूर्ण याच्यामध्ये विचार ऑल्सो इन्क्लूड्स म्हणजे जे फर्स्ट लॉसाठी आपण म्हणू शकतो ते आहे त्यानंतर ऑर्गॅनिक केमिस्ट्री तर आहेच आहे बेसिक ज्याच्यामध्ये आता जर इथं आपण बघितलं केमिकल्स आता प्रोपिलिन बेन्झिन टोलिन जायलीन हे असे केमिकल्स रिलेटेड जी इन्फो आहे त्याचे ॲप्लिकेशन आपण कुठं वापरू शकतो ते आहे आणि त्याच्यानंतर अरोमॅटिकमध्ये बेसिक जो अकेल्स रूल आहे त्याच्यानंतर कार्बो परत हेट्रोलेटिक हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स आहेत त्याच्याबद्दलसुद्धा सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेलं आहे तर हे सगळं जे आपण केमिस्ट्री बघतोय तर आ, बेसिक जी ही जी बेसिक केमिस्ट्री आहे जास्तीत जास्त करून आपल्याला जर आपण अकरावी बारावीचं एन सी आर टीचं जर पुस्तक वापरलं या दोन्हीसाठी तर आपल्याला नक्कीच ह्याच्यातून चा चांगली माहिती मिळेल आणि हे सगळी जी जी बेसिक्स आहे ऑब्वियसली आपल्याकडे बरेच नोट्सही अवेलेबल आहेत पण जर आपण केमिस्ट्रीच्या पुस्तकातून टू तु द पॉईंट जर टू बिटवीन द लाईन्स वाचलं तर आपल्याला चांगली माहिती मिळेल आणि आपलं बेसही स्ट्रॉंग होईल जेणेकरून ह्या एक्झॅम पुरतंच नाही भविष्यात तुम्ही दुसरी कुठली फूड रिलेटेड किंवा केमिस्ट्री रिलेटेड एक्झाम जर देत असाल तर त्यासाठी नक्कीच तुमची मदत तु होईल तुम्हाला तर हे आहे केमिस्ट्री रिलेटेड आता मग दुसरं जर सेक्शन आहे त्यामध्ये आपण बघू शकतो की इट इज कॉन्स्टिट्युट पहिलं सेक्शन आहे त्यामध्ये फूडला इंट्रोडक्शन इंट्रोडक्शन टू फूड त्यामध्ये कॉन्स्टिट्युंट्स ऑफ फूड आहे पहिलं त्यामध्ये बेसिक कॉन्स्टिट्युंट म्हणजे जे न्यूट्रिएंट्स आहेत आपण म्हणता येईल आपल्याला कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स फॅट्स अँड फायबर्स तर ह्याच्या रिलेटेड आहे त्यामध्ये डिफरंट टाईप्स ऑफ कार्बोहायड्रेट्स जे असतात त्याच्याबद्दल आपल्याला त्याचा सिग्निफिकन्स त्याचं स्ट्रक्चर त्याचं आपण काय म्हणू शकतो त्याला त्याचे नेचर त्याची त्याचं ते, चेंजेस वाईल ॲप्लिके वाईल वाईल इट इज अप्लायड ऑन एनी पर्टिक्युलर फूड प्रोडक्ट समजा आपण ब्रेडवरती आता बेसिक आपण घेतले स्टार्ट जेलिटनायझेशन तर तिची डिटेल प्रोसेस ते आपल्याला हे ह्याच्यातून या सिले ह्या पॉईंटमधनं आपल्याला हे समजायचं आहे की वेगवेगळे वे, जर प्रोसेसेस आपण वापरले तर कार्बोहायड्रेट्सवरती काय प काय इफेक्ट होतो आहे प्रोटीन जर बघायला गेलं तर ते किती टाईपचे आहेत त्याच्यावर काय प्रॉपर्टीज आहेत त्याच्या जेलेशन आहे डिनेचरेशन आहे तर ते डिनेचरेशन कोणत्या कोणत्या आता ही ट्रीटमेंट सपोज डिनेचरेशन होत असेल तर ते कसं आपन आहे त्याच्याबद्दल आपली एक हे आपण समजू म्हणजे प्रोटीन्स आहे त्याच्यानंतर आपण पुढं जर बघ पाहायला गेलं तर फॅट्स आहे फॅट्स लिपिड क्लासिफिकेशन असू शकतं लिपोलिसिस ही प्रोसेस आहे त्याच्या त्यामध्ये परत मग लिपिडचा रोल काय आपल्या डे टू डे फूड जे आपण खातो त्याच्यातही आणि फ्लेवरमध्ये परत आपण महत्त्वाचं जे आपण फूड म्हटलं की रॅन्सिड होतं तर त्याचं लिपिड ऑक्सिडेशन लिपिड ऑक्सिडेशनवरनं जर आपण आता तिथं फॅट्सबद्दल परॉक्साइड व्हॅल्यू कशी मेजर करायची काय असतं परॉक्साइड व्हॅल्यू समजा आता बेस डिस्कशनसाठी परॉक्साइड व्हॅल्यूमधनं आपल्याला कळतं की फूड किती एडिबल आहे किंवा किती अमाऊंटमध्ये रॅन्सिडिटी झाली आहे परऑक्साईड व्हॅल्यू काढण्याची जी मेथड आहे जी आता आपण टायट्रेशन ती परऑक्साईड व्हॅल्यू काढू शकतो आय आयोडिन व्हॅल्यू आहे अशा वेगवेगळ्या टेस्टही आपण त्यात बघू शकता हेही त्यांनी इन्क्लूड केलेलं आहे फूड न्यूट्रिशनमध्ये पाहायला गेलं तर वेगवेगळे डिफिशियन्सीज आहेत डिसी डिझिजेस आहेत त्याच्यानंतर एज ग्रुपनुसार वर्किंगनुसार आपला आर डी ए जो आ, आहे आहे रिकमेंडेड डायटरी अलाउन्स त्या रिलेटेड क्वेश्चन्स येऊ शकतात आपल्याला आणि त्याच्यानंतर जे आता हीट स्टेबल न्यूट्रियस असतात बरेच असतात जसं की व्हायटामिन्स असे आहेत तर ते लॉस होतात आपल्या हीट स्टेबल नसतात ते ते लगेच हाय टेम्परेचरसला आपला लॉस होतो तर त्याचा कसा इफेक्ट आहे ते आपण कसं इनहेबिट करू शकतो आणि हे ह्या महत्त्वाचं ह्याच्यामध्ये आपण फूड न्यूट्रिशनमध्ये बघू शकतो तिसरा पार्ट आहे तो सेक्शन बीमध्ये जो आहे तो फूड सेफ्टी आहे कारण फूड सेफ्टी ऑफिसर हे नावच आपण पाहायला गेलं तर इट ते काय इन्क्लूड करतं तर सगळं की जे आपण जे डे टू डे आपण फूड खातो आहे ते बेस्ट आहे हेल्दी आहे सेफ आहे सगळ्यात महत्त्वाचं मग सेफ ते बऱ्याच प्रकारे येत आहे की समजा कोणतं त्याच्यावर मायक्रोबियल लोड आहे की नाही अडल्ट्रेशन होतं आहे की नाही हे सगळं त्यामध्ये इन्क्लूड होतं तर मग फूड सेफ्टीमध्ये यावेळी आपण सिलेबसमध्ये काय घेतो आहे की हॅजार्ड्स कुठले कुठले आहेत आता आपण बिंग फूड टेक्नॉलॉजी बेसिक आपल्याला माहिती आहे की फिजिकल केमिकल अँड बायोलॉजिकल हजार्ड्स आहेत मायक्रोवेल हजार्ड्स आहेत तर ते आहेत रिस्क असेसमेंट जे आपला हॅसेस आपल्या पार्ट आहे हॅझ हॅझ अनालिसिस क्रिटिकल कंट्रोल पॉइंट तर त्याच्याबद्दल माहिती आहे त्याच्यानंतर एक्झिस्टिंग जे इमर्जिंग पॅथोजन्स आहेत ते कुठले कुठले आहेत बेसिक जर म्हणायला गेलं तर इकोल आहे जो वाईडली आपण पाहायला जातो आणि त्याचे टॉक्झिन्स आहेत वेगवेगळे वेग टॉक्झिन्स जसे बोटुलिझम सगळ्यात एक वाईडली प्रॅक्टिस वाईडली प्रॅक्टिस म्हणतायत ना वाईडली आपल्याला फूडमध्ये सापडतं तर असे वेगवेगळे वेग 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 जे टॉक्झिन्स आहेत त्याच्याबद्दलही त्याचं इफेक्ट त्याचं कशा होतं सिम्टम्स काय आहेत अवॉइड कसं करू शकतो हे सगळं आपल्याला फूड सेफ्टीमध्ये आपल्याला बघता येईल अडल्ट्रेशनचाही भाग आहे की कुठले कुठले के बेसिक मेथड्स आहेत समजा आता कक्युमिनमध्ये चॉक पावडर आपण टाकतात ते लोक परत ब्लॅक पेपरमध्ये प्या सीड्स टाकतात कॉफी अडल्ट्रेटेड असते चिकोरीनं तर ते सगळे मेथड्स कोणते आहेत सुद्धा आपल्याला ह्यामध्ये मेन्शन क करू शकतो तर मित्रांनो आपण जर फूड केमिस्ट्रीबद्दल बघ पाहायला गेलो तर जसं पहिला जो पार्ट आहे त्यामध्ये आपण जर फूड केमिस्ट्री बाय फेनेमा आणि फूड केमिस्ट्री बाय मेयर हे दोन पुस्तकं आहेत फेनेमा तर बेस्टच आहे एकदम क्लिअर इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल मी रिपीट करतो फूड केमिस्ट्री बाय फेनेमा तर हे पुस्तक तुम्ही यूज करू शकता त्यासाठी आणि बेसिक परत फूड न्यूट्रिशनसाठी आहे फूड सेफ्टीसाठी आपण माय माईक, फूड मायक्रोचं जे पुस्तक आहे ते, ते आपण यूज म्हणजे रेफर करू शकतो चांगलं बेसिक आपल्याला जे पुस्तक आहे फूड मायक्रोबायोलॉजी बाय फ्र म्हणजे फ्रेझर ते आपण पुस्तक ते सगळ्यात बेस्ट आहे आणि ते आपण रेफर करू शकतो फूड अडल्ट्रेशनसाठी सगळ्यात बेसिक मी सजेस्ट करेन माझ्या पर्सनल ओपिनियननी की एफ एस एस आयचं जे मॅन्युअल आहे ज्याच्यामध्ये अडल्ट्रेशन्स कसे डिटेक्ट करायचे ते जर आपण रेफर केलं तर ते सगळ्यात बेस्ट राहील अवॉइड कसं करता येईल काय अडल्ट्रेशन होतात हे आ, हे सगळ्यात बेस्ट सोल्यू सोल्युशन राहील ह्या पॉइंटसाठी पुढं आता बघायला गेलं तर फूड सेफ्ट फूड ॲडिट्यूज जे आहेत फूड ॲडिट्यूवज मग आपण जे आपलं फूड ॲडिट्यूजचा जो पार्ट आहे तर फूड फॅक्ट्स अँड प्रिन्सिपलमध्ये एक अख्खा सेक्शन आहे फूड ॲडिटिवचा तर तो आपण बघू शकतो त्यामध्ये आपल्याला ते, ते नक्कीच आपल्याला मदत करेल पण तरीही अजून जर डीपमध्ये आता जर फूड ॲडिट्यूज ॲडिटिव्ज हे काय काय म्हणू शकतो की ॲडिटिव्ज म्हणजे काय तर ॲडिटिव्ज म्हणजे काय जी ज्या गोष्टी जे फूड प्रोडक्ट सोडून मेन फूड इन्ग्रेडियंट्स आहेत ते सोडून जे ॲड करतात त्याला आपण फ फूड ॲडिटिव्ज असं म्हणू शकतो तर हे फूड ॲडिटिवच आहे जे uh, कसे ॲड करतात कोणते आहेत आणि त्याचे uh, कुठून सोर्सेस काय आहेत काय टाईप्स का आहेत हे आपल्याला त्यामध्ये आपल्याला पा बघता येईल ते ते पुस्तक जे आहे ते आणि त्यामध्ये मग आता जे चांगले ॲडिटिव्ज आहेत तेही म्हणता येईल आता त्यासाठी आपल्याला एक फूड एडिटिव्ज नावाचं एक पुस्तक आहे जे आय थिंक सो बरेच त्याचे एक सेकंड एडिशन जे आहे ते ए लॅरी ब्रॅननचं आहे त्यांचं त्यांचं पुस्तक आपण फूड ॲडिट्यूजसाठी वापरू शकतो चांगली बेसिक इन्फॉर्मेशन त्यामध्ये त्यांनी दिलेली आहे की आता अँटीऑक्सिडंट्स म्हणजे काय तर अँटीऑक्सिडंट कुठले वापरत आहेत परत आपलं पर ब्लिचिंग एजंट्स कुठले स्वीटनर्स कुठले एकतर फूड फॅट्स अँड प्रिन्सिपल बेसिक नॉलेजसाठी आणि त्याच्या हायर ह्याच्यासाठी आपण फूड ॲडिट्यूज हे नावाचं पुस्तक आपण वापरू शकतो त्याची पी डी एफही अवेलेबल आहे गुगलवरती आणि दुसरं आता नेक्स्ट पार्टकडे जर आपण बघायला गेलं तर नॅचरल फूड ॲडिट्यूज इन्ग्रिडियंट्स अँड ॲडिट्यूव्स इन अँड ॲडिटिव्ज जे पुस्तक आहे बाय बाय ब्रेन डेव्हिड बेन्स आणि रिचर्ड सी हे पुस्तक ही खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे त्यामध्ये वेगवेगळे फ्लेवरिंग्स नॅचरल फूड ॲडिट्यूवज जे आहेत जे नॅचरल टाईप आहेत ते आपल्याला त्यामधून आपल्याला कळू शकतं पुस्तकाचं नाव आहे नॅचरल फूड ॲडिट्यूड्स इंग्रिडियंट्स अँड फ्लेवरिंग्स बाय डेव्हिड बेन्स अँड रिचर्ड सील हे पुस्तक आपण त्यासाठी बघू शकतो फूड पॅकेजिंग अँड लेबलिंगचं जर पाहायला गेलं तर, गेला तर आ, जो आ, आपला आपण जे बीटेक टाईम्समध्ये आपण जे पुस्तक यूज करतो ते आपण यूज वाप हे याच्यासाठी रेफर करू शकतो त्यातल्या त्यात जर एक्झाम्पल द्यायला गेलं तर आपलं जे आ, प्रिन्सिपल फूड पॅकेजिंग प्रिन्सिपल्स अँड प्रॅक्टिसेस जे पुस्तक आहे जी एल लॉ त्यांचं पुस्तक आहे हे थर्ड एडिशन आहे ॲवेलेबल आपल्याला गुगलवरती तर ते आपण बघू शकतो ह्याच्यामध्ये आणि साईड बाय साईड नवीन जे आ, नवीन जे इनोव्हेशन्स आले आहेत ते आपण ह्याच्यामध्ये सुद्धा पाहायला हवं ह्याच्याबद्दल जसं की नवीन नवीन जे एफ एस आयचे नॉट्स आहे लेबरिंगकडं जर आपण बघायला गेलं तर एफ एस एस आय ची लेबलिंगची अपेंडिक्सेस आहेत अवेलेबल त्यांच्या वेबसाईटवरती तर ते सग रेफर केलेलं के ते सगळ्यात ऑथेंटिक आपण म्हटलं म्हणू शकतो त्याला आणि त्याचबरोबर ते डीपही आहे आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन त्यामधून मिळून जाईल हे झालं पेपर वन आता पेपर टूमध्ये काय तर पेपर टू इज ऑल अबाउट फूड टेक्नॉलॉजी म्हणजे जे, जे बी टेकमधला आपला चार वर्षाचा सिलेबस आहे तो तो सगळ्या त्यांनी इन्क्लूड केला आहे राईट फ्रॉम फूड प्रिझर्वेशनच्या टेक्निक्स जसं समजा हीट ट्रीटमेंट आहे नॉन थर्मल ट्रीटमेंट्स आहेत आता हीटमध्ये ब्लँचिंग प्रश्चरायजन स्टरलायझेशन जे आहे त्याच्यानंतर नॉन थर्मलमध्ये आपण ड्राईंग किंवा पिकलिंग आहे ऑफ योजिटिव्स आहेत वेगवेगळे तर ते आहे त्यामध्ये नेक्स्ट आपण सेकंड बघायला गेलं तर टेक्नॉलॉजी ऑफ फूड्स अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग ज्यामध्ये आपल्याला हा आय थिंक सो आ, नवीन सिलेबसचे अकॉर्डिंग फर्स्ट सेमिस्टरला हा हा कोर्स आहे त्यामध्ये जॅम्स जेलीज केचप जेवढे जेवढे गोष्टी आहेत जे आपल्याला फूड्स अँड व्हेजिटेबल म्हणून भेटतात त्याच्याबद्दल आहे मित्रांनो फू फ्रूट्स अँड ह्याच्यासाठी आपण जे हे मी फूड प्रोसेसिंग जे सांगतो तर फूड प्रोसेसिंगसाठी सगळ्यात इझी सगळ्यात इझी म्हणू शकतो आपण की फूड प्रोसेसिंग फॅक्ट प्रिन्सिपल्स फॅक्शन प्रिन्सिपल जे आहे ते पुस्तक शकुंतला माने त्यांचं हो आहे त्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलंच आहे पण ते त्याचबरोबर आपलं फूड प्रोसेसिंग प्रिन्सिपल्स अँड ॲप्लिकेशन नावाचं एक पुस्तक आहे स्टीफन क्लार स्टिफनी क्लार्कचं तर तेही खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे वाहिलीचं त्यांचं प्रड हे आहे पब्लिकेशन आहे इंटरनेटवरती ते इजिली अवेलेबल होत आहे ते पुस्तक खूपच आणि त्याची हार्ड कॉपीसुद्धा ॲमेझॉनवरती हो अवेलेबल आहे आपल्याला तर आपण ते रेफर करू शकता आणि फूड पी फेलोचं जे वन ऑफ दी फेमस ऑथर्स आहेत त्यांचंही पुस्तक आपण रेफर करू शकतो ह्या पहिल्या सेक्शनसाठी ज्यामध्ये सगळंच येतं आहे की, की फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी जी जे पुस्तक आहे त्यांचं त्यामध्ये हे सगळं आपण ब बघू शकतो क्रॉप्स रिलेटेड फूड अँड प्रोसेसिंग मीट पोल्ट्री फिश टेक्नॉलॉजी हे सगळी पुस्तकं आपल्याला इझिली भेटतील ह्याचंही पी डी एफ इझिली अवेलेबल होते फूड प्रोसेसिंग बाय पी फेलोज सॉरी टू करेक्ट फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी बाय पी फेलोज हे सगळ्यात बेस्ट पुस्तक आहे ह्या आपल्या चार पाच जे समोर आपण बघतो या सगळ्यासाठी अँड यू कॅन ऑल रेफर टू इट गाईज बन तसं जरी सेपरेट म्हणायला गेलं तर सिरियल प्रोसेसिंगसाठी बरेच पुस्तकं अवेलेबल आहेत पण बेसिक जे आहे पी फेलोजमधून आपल्याला भेटून जाईल यू कॅन ऑल सी पी फेलोज फॉर दॅट ज्यामध्ये प्रोसेसिंग काय काय आहे ते आपण uh, ते त्यामधून कळ कर, कळून जाईल की प, uh, ही पूर्ण त्याची बेसिक नॉलेज आता त्यांचं जर सांगायला गेलं तर पार्ट वन पार्ट टू पार्ट वनमध्ये त्यांनी ते त्या पुस्तकामध्ये बेसिक प्रिन्सिपल्स आहेत की फूडच्या प्रॉपर्टीज कोणत्या आहेत त्याच्यानंतर पार्ट टूमध्ये त्यांनी वेगवेगळे प्रोसेसिंग साईज रिडक्शन वगैरे ते मेन्शन केलं आहे पार्ट थ्रीमध्ये ब्लांचिंग बद्दल मेन्शन केलेलं आहे परत डिहायड्रेशनबद्दल आहे सगळे जे युनिट ऑपरेशन्स आहेत ते आपल्याला त्या ह्या आप पुस्तकातून बघता येईल आणि बाकी स्पेसिफिक पण आपण बघू शकतो मी काहीच ही आत्ता मी एडिट लिंकमध्ये त्या पुस्तकांची नावं सॉरी नॉट लिंक डिस्क्रिप्शनमध्ये त्या पुस्तकांची नावंही टाकेन स्पेसिफिक जर म्हणायला गेलं तर आता टेक्नॉलॉजी ऑफ मिल्क अँड मिल्क अँड डेअरी प्रोसेसिंग त्याबद्दल कुठलं पुस्तक आहे किंवा टेक्नॉलॉजी ऑफ फ्लेगिंग मॅन ऑइल सेड टेक्नॉलॉजी तर त्याबद्दलची सगळ्यांची मी नक्कीच ह्यामध्ये पुस्तकांची लिस्ट आ, मी टाकेन ह्याच्यामध्ये आणि ते तुम्ही रेफर करू शकता आता थर्ड येते नेक्स्ट आहे तो सेक्शन कोडेक्स एलिमेंटेरियस हे आपण जे कोडेक्स एलिमेंटेरियस जे आहे नॅशनल इंटरनॅशनल लॉज आहेत हे सरळ सरळ आपण आता जे फूड स्टँडर्ड्स अँड सेफ्टी ॲक्ट आहे ती आपण एफ एस एस आयच्या वेबसाईटवरून किंवा कोडेक्सचं जे आहे को, ते को कोडेक्सच्या ह्याच्यावरून वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे जे मॅन्युअल्स आहेत त्याचे त्याच्यावरून रेफर करणं ते सगळ्यात बेस्ट राहील आणि बाकी हे जीएम फूड इरेडिएटेड फूड हे तुम्हाला पी फेलोजमध्ये इझिली भेटून जाईल तर दिस वॉज ऑल अबाउट आणि जे अॅनालिटिकल टेक्निक्स आहेत ते सून एल्सन आपलं जे पुस्तक आहे फूड ॲनालिसिसचं आय रिपीट फूड ॲनालिसिसचं सून एल्सनचं पुस्तक आहे त्यांच्याकडून त्या ह्याच्यामध्ये सगळं एकदम डीपली एक्सप्लेंड आहे ते पुस्तक आपण नक्कीच रेफर करू शकतो आपल्या इमर्जिंग इमर्जिंग अॅनालिटिकल टेक्निक्ससाठी आणि अदर रिलेटेड जे ॲक्ट्स आहेत जसं की बी ऑफ इंडियन स्टँडर्ड्स इसेन्शियल कम्युनिटीज ॲक्ट ह्याच्याबद्दल क्वाईट इन्फॉर्मेटिव इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे खूप बरीचशी इन्फॉर्मेशन आपल्याला इंटरनेटवरती अवेलेबल आहे तुम्ही त्याहून रेफर करू शकता मला सजेस्ट करायचं आहे की मेनली फोकस करा केमिस्ट्री पार्टवरती दहावी अकरावी बारावीला आपण केलेलं असतं ते त्याच्यानंतर आपण विसरतो हो। तर केमिस्ट्रीचा जो पार्ट आहे पार्ट वनमध्ये पेपर वनमध्ये तो आपण अकरावी बारावीचं एन सी आर टी पुस्तक आपण रेफर करू शकतो त्यासाठी आणि जसं मी समराईज केलं पी फेलोज तुम्ही यूज करू शकता शकुंतला माने पुस्तक यूज करू शकता मायक्रोसाठी फ्रे फ्रेझर त्यांचं पुस्तक यूज करू शकता आणि बाकी जे ऑफिशियल अपेंडिक्स आहेत पी डी एफ्स आहेत जे त्यांच्या त्यांच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे जसं वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन परत एफ एस आयच्या ह्याच्यावरती आहेत ते रेफर करा अभ्यास करा ऑल द बेस्ट मित्रांनो आणि जरूर ह्या व्हिडिओला इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर तुम्ही तो व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि ऑल द बेस्ट प्रिपेअर करत राहा आणि नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये जी पुस्तकांची लिस्ट आहे ती नक्की तुम्ही रेफर करू शकता थँक्यू ऑल द बेस्ट